दिल्लीत इंडिया गेटवर 50 वर्षांपासून तेवत असलेली अमर जवान ज्योत आज राष्ट्रीय युद्ध स्मारकातील ज्योतीमध्ये विलीन झालेली आहे। अमर जवान ज्योतीवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी टीका केली। काही लोक देशप्रेम आणि बलिदान समजू शकत नाहीत असं राहुल गांधी यांनी म्हटलंय। आम्ही आमच्या सैनिकांसाठी अमर जवान ज्योत पुन्हा तेवत ठेवू असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं। दिल्लीत इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारण्यात येणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली। नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125व्या जयंतीनिमित्तानं होलोग्राम पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे। पंतप्रधान मोदींनी ट्विट करून या संदर्भातली माहिती दिली। राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे याची भूमिका साकारल्यानं वाद निर्माण झाला। या वादात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हे यांची पाठराखण केली। कोल्हे यांनी कलाकार म्हणून ही भूमिका केली आहे, कलाकार म्हणून मी कोणत्याही कलाकाराच्या प्रत्येक भूमिकेचं स्वागत करतो अशा शब्दात शरद पवार यांनी कोल्हे यांची पाठराखण केली। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कोल्हेंच्या गोडसेवरील चित्रपटाला विरोध करणार आहेत। लोकशाहीच्या मार्गाने आम्ही चित्रपटाला विरोध करू असं नाना पटोले यांनी म्हटलं। मार्च महिन्यात राज्यात मिनी विधानसभेचा रणसंग्राम रंगण्याची शक्यता आहे। राज्यातील 26 जिल्हा परिषद आणि 14 महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत। या पत्राद्वारे या निवडणुका होण्याचे संकेत मिळत आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। मुंबई मनपाच्या वॉर्ड पुनर्रचनेचा आराखडा निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे। नव्या आराखड्यानुसार मुंबईतील वॉर्डची संख्या ही 227 236 होणार आहे। मुंबई शहर, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरात समसमान 3 वॉर्ड वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली। सनदी अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीबाबत केंद्र सरकारनं प्रस्तावित केलेल्या नव्या नियमांना महाराष्ट्र सरकारनं विरोध दर्शवला आहे। केंद्रात सनदी अधिकाऱ्यांची कमतरता असल्यानं योजनांच्या अंमलबजावणीवरून परिणाम होतो। या कारणामुळे केंद्र सरकारनं सनदी अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीबाबत नियमात बदल सुचवलेत, मात्र महाराष्ट्र सरकारनं या बदलांवर आक्षेप घेतला आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी यामधील 18.97 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयनं कारवाई केली। ईपीएफओ कार्यालयातील 8 कर्मचाऱ्यांच्या विरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केला। बनावट दावे करून या कर्मचाऱ्यांनी 18.97 कोटी रुपये लाटल्याचा आरोप होतोय। मुंबईत लवकरच सकाळी आणि संध्याकाळी ठराविक वेळेत मैदानं आणि उद्यानं सुरू करण्यात येणार आहेत। शिवाय हॉटेल रेस्टॉरंटची वेळ रात्री 10:00 ऐवजी 1 तासानं वाढवून 11:00 करण्यात येणार आहे। मात्र लग्न सोहळे, कार्यक्रम आणि जिममध्ये सद्यस्थितीत 50% उपस्थितीचा नियम कायम असेल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली। 5 वर्षांखालील मुलांना आता मास्क वापरण्याची सक्ती नाही। आरोग्य मंत्रालयानं नवी नियमावली जाहीर केली आहे। त्यानुसार 5 वर्षांखालील मुलांना मास्क वापरण्याची सक्ती नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे। ओमायक्रॉन विषाणूवर बूस्टर डोस प्रभावशाली असल्याची माहिती समोर आली। बूस्टर डोसमुळे तयार होणाऱ्या अँटीबॉडीज ओमायक्रॉनला निष्प्रभ करण्यास प्रभावशाली असल्याचा अहवाल द लॅन्सेट जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे। नवी मुंबईतील सिडकोच्या 5,000 घरांची सोडत 26 जानेवारी रोजी काढण्याची शक्यता आहे। सिडकोच्या पणन विभागानं सोडतीसाठी सर्व तयारी केली, मात्र सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक याबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत। मेट्रो 3 कारशेडसाठी निवडलेला भूखंड हा मुळात कांजूरगावचा भागच नाही असा दावा सामाजिक कार्यकर्ता झोरू भाटाने यांनी कोर्टात केला। तर या संदर्भात केंद्र सरकारला माहिती असूनही त्यांनी ती लपवली असा आरोपही भाटेना यांनी केला आहे। शिवभोजन थाळीसाठी राज्य सरकारनं आणखी 45 कोटी रुपयांची तरतूद केली। याबाबत आदेश अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं जारी केले आहेत। घरबांधणीसाठी नागरिकांना आता माफक दरात वाळू मिळणार आहे। रेती उत्खननाबाबत सुधारित धोरण लागू करण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। नव्या धोरणामुळे वाळूच्या दरांमध्ये कपात होणार असल्याचा दावा केला जातोय। नागपूरच्या उपराजधानी दर्जाला लक्षात घेऊन भरीव निधी देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। त्यामुळे शहराच्या विकासाला गती मिळणार आहे।
इगतपुरीत सुरू असलेल्या काँग्रेसच्या शिबिराला नाशिक पोलिसांनी नोटीस पाठवली. 50 पेक्षा अधिक प्रतिनिधींच्या उपस्थितीला पोलिसांनी विरोध केला. दरम्यान काँग्रेसच्या शिबिराला अशोक चव्हाण, भाई जगताप, नसीम खान यासह अन्य नेते उपस्थित होते. मुंबई महापालिकेत भाजपा आणि शिवसेना नगरसेवक आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. स्थायी समितीत बोलू न दिल्याच्या कारणावरून भाजपा आक्रमक झालेली होती. खासदार संजय पाटील यांच्या बंगल्याच्या बाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं. ऊस बिलाचे शेतकऱ्यांना दिलेले धनादेश न वटल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली होती. नागपुरातील प्रसिद्ध फुटाळा तलावाचं सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याच अंतर्गत फुटाळा तलाव परिसरात हवाई दलाचं हेलिकॉप्टर बसवण्यात आलं. याच हेलिकॉप्टरमधून माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि PV नरसिंहराव यांनी प्रवास केला होता. चंद्रपूरच्या महाऔष्णिक वीज केंद्राला 5 कोटींचा दंड ठोठवण्यात आला. वीज केंद्रामधील होणाऱ्या प्रदूषणावर आळा न घातल्यानं राष्ट्रीय हरित लवादाकडून ही कारवाई करण्यात आली. सोन्याच्या आणि चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढउतार पाहायला मिळतोय. गेल्या 4 महिन्यांच्या काळात GST सह सोन्याचे दर 50,000 गेले तर चांदीचा दर हा 64,000 पार गेलाय. आगामी काळात हे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. वारंवार होणाऱ्या बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी आरे कॉलनी परिसर कचरामुक्त करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आलाय. आरेतील मानवी वस्तीत घाणीचं साम्राज्य आणि आजूबाजूला झालेल्या कचऱ्याच्या ढिगाकडे कुत्री, कोंबड्या, गाई, म्हशी असे प्राणी आकर्षित होतात आणि या प्राण्यांची शिकार करण्यासाठीच बिबटे मानवी वस्तीत शिरतात अशी बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे आरे कचरामुक्त करण्यासाठी मोहीम राबवण्यात येणार आहे. नंदुरबारच्या नवापूर उपजिल्हा रुग्णालयात हवेपासून ऑक्सिजन तयार करणारा प्लांट उभारण्यात आलाय. मात्र वीज जोडणीअभावी हा प्लांट धूळ खात पडलाय. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी स्वतः चांदीवाल आयोगासमोर माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची उलट तपासणी केली. वकिलांमार्फत प्रश्न विचारण्याऐवजी स्वतः अनिल देशमुखांना प्रश्न विचारण्याची परवानगी सचिन वाझेंनी मागितली होती आणि ती परवानगी मिळाल्यानंतर वाझेंनी परमबीर सिंग आणि सरकारी निर्णयांबाबत प्रश्न विचारले. दक्षिण भारतात व्याजावर पैसे देणाऱ्या एका व्यापाऱ्याला ईडीनं अटक केली. अनस अहमद असं या व्यापाऱ्याचं नाव आहे. या व्यापाऱ्याचे काही चीनी लोकांशी संबंध असल्याचं समोर आलेलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी अनस अहमदला ईडीनं 6 दिवसांची कोठडी सुनावली आहे. लोकमत वृत्तपत्राचे समन्वय संपादक दिनकर रायकर यांचं निधन झालं. वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतल्या नानावटी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. मराठी पत्रकारितेत त्यांचं मोठं योगदान आहे. पुणे रेल्वे स्टेशनवर डेमू गाडी रुळावरून घसरली होती. यार्डमधून येताना डेमू ट्रेनचे काही डबे घसरले होते. या अपघातामुळे सोलापूरहून मुंबईकडे येणारी मार्गिका काही काळासाठी बंद झाली होती. अमेरिकेत नोकरी करणाऱ्या एका उच्च शिक्षित पतीनं लग्नापूर्वी कौमार्यभंगाचा ठपका ठेवत उच्च शिक्षित पत्नीचा छळ केल्याचं समोर आलं. या प्रकरणी पीडित तरुणीनं अमेरिका स्थित पतीसह सासू सासऱ्यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली. या तक्रारीवरून या तिघांच्या विरोधात पुण्यातील हडपसरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील एका तरुणाच्या खिशात मोबाईलचा स्फोट झाला. या स्फोटामुळे तरुणाच्या पायाला गंभीर इजा झाली. आटपाडी तालुक्यातील प्रकाशवाडीमधील या तरुणानं मोबाईल कंपनीच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या तरुणानं काही महिन्यांपूर्वी सांगलीतील एका शॉपमधून मोबाईल विकत घेतलेला होता. कराड तालुक्यातल्या करपे गावात एक शेतकरी आपल्या 5 वर्षाच्या मुलासह शेतातून परतत होता. यावेळी एका बिबट्यानं मुलावर हल्ला केला. लहान मुलावर झडप घालून बिबट्यानं त्याला झाडीमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी वडिलांनीही आपल्या मुलाचे पाय पकडून ठेवत आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्यानं पळ काढला. या झुंजार पित्यामुळे लहान मुलाचा जीव वाचला. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत पुन्हा एकदा गोळीबार झाला. या घटनेत एकाची हत्या झाली. मावळ तालुक्यातील आढळे गावात सकाळी 10:30 सुमारास ही घटना घडली. मुंबईच्या अंधेरीतील ATM मध्ये महिला वकिलासोबत छेडछाड करणाऱ्याला पोलिसांनी अवघ्या 24 तासांमध्ये अटक केली. ATM मधील CCTV च्या आधारे पोलिसांनी या तरुणाला अटक केली. अविनाश कासार असं आरोपीचं नाव आहे. 26 वर्षीय महिला वकील एका
अंधेरीच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेली होती, त्या दरम्यान हा सगळा प्रकार घडला। जेजुरीच्या खंडेरा या मंदिराला आयकर विभागाकडून जीएटी प्रमाणपत्र प्राप्त झाले। या प्रमाणपत्रामुळे मंदिराला येणाऱ्या देणगीत भर पडणार आहे, तसंच मार्तंड देवस्थानाला करातून काही प्रमाणात सूट देखील मिळणार असल्याचं देवस्थान समितीकडून सांगण्यात आलं आहे। पंढरपूरच्या चंद्रभागा मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार होणार आहे। जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी वारकरी संप्रदायातील प्रमुख नेते उपस्थित होते। उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत प्रियंका गांधी यांनी एक सूचक वक्तव्य केलं। यूपीत दुसरा कोणता चेहरा दिसतोय का? माध्यमांच्या प्रश्नांना प्रियंका गांधी यांनी अशा प्रकारे उत्तर दिलं। उत्तर प्रदेशच्या तरुणांसाठी काँग्रेसनं घोषणापत्र जाहीर केलं। उत्तर प्रदेशच्या तरुणांसाठी 20 लाख सरकारी नोकऱ्यांचं आश्वासन काँग्रेसनं दिलं। यापैकी 8 लाख नोकऱ्या महिलांसाठी आरक्षित असणार आहेत। प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत घोषणापत्र प्रसिद्ध करण्यात आलं। समाजवादी पार्टीचे नेते मुलायम सिंग यांनी सून अपर्णा यादव यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आहे। आज अपर्णा यादव यांनी मुलायम सिंग यांची भेट घेतली। यावेळी मुलायम यांनी अपर्णा यादवांना आशीर्वाद दिला। या भेटीची यूपीच्या राजकीय वर्तुळात सध्या चांगलीच चर्चा आहे। गोवा विधानसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेनं पहिली यादी जाहीर केली। सर्वाधिक चर्चा सुरू असलेल्या पणजी मतदारसंघातून शिवसेनेनं शैलेंद्र वेलिंगकर यांना तिकीट दिलं, मात्र उत्पल पर्रीकर अपक्ष लढले तर पणजीमधून शिवसेनेचा उमेदवार मागे घेऊ, असं संजय राऊत यांनी म्हटलंय। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।